नमस्कार बालमित्र हो, मी निलेश या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी विषय इंग्रजी युनिट क्रमांक 3 मधील पान क्रमांक 45 वरील अभ्यास बघणार आहोत। यामध्ये आपल्याला एक्स आय आणि झेड या तीन इंग्रजी मुळाक्षरांचा परिचय मुलांना करून द्यायचा आहे, त्यासंबंधीच्या विविध कृती करायची आहे। तर यामधील सूचना क्रमांक 2 मध्ये रीड द नेम ऑफ द लेटर म्हणजेच अक्षरांचे नाव वाचा ही कृती आपल्याला करायला सांगितलेली आहे। तर प्रत्यक्षात अक्षरांचे नाव कसे वाचायचे, मुलांकडून हा अभ्यास कसा करून घ्यायचा यासंबंधीच आपण ब्लॅकबोर्डवरती बघणार आहोत। तर चल आपल्यासोबत आहे दर्शील, तर प्रत्यक्षात वाचन कसे घ्यावे हे आपण शिकूया। दर्शील इकडे बघ, हा आहे एक्स, एक्स ई आर ओ एक्स, झेरॉक्स, एक्स आर ए वाय एक्स रे, एक्स एम एस एक्स मास। तर माझ्या मागे म्हणायचं एक्स फॉर झेरॉक्स, एक्स फॉर झेरॉक्स, एक्स फॉर एक्स रे, एक्स फॉर एक्स मास, एक्स फॉर एक्स मास। व्हेरी गुड। अशाच पद्धतीने वाय चे आपल्याला वाचन घ्यायचे आहे। हे वाय हे मुळाक्षर आहे, वाय वाय ए एल के या, वाय ए टी सी एच याच, वाय ई एल एल ओ डब्ल्यू येलो। तर माझ्या मागे आता म्हणायचंय तू वाय फॉर या, वाय फॉर या, वाय फॉर याच, वाय फॉर याच, वाय फॉर येलो, वाय फॉर येलो, झेड झेड ई बी आर ए झेब्रा, झेड ई आर ओ झिरो, झेड आय जी झेड ए जी झिगझॅग। तर माझ्या मागे म्हणायचं आहे झेड फॉर झेब्रा, झेड फॉर झेब्रा, झेड फॉर झिरो, झेड फॉर झिरो, झेड फॉर झिगझॅग, झेड फॉर झिगझॅग। अशा पद्धतीने मुलांच्या वाचनाचा आपण सराव करू शकतो। यामध्ये आपल्याला माहित असलेले अधिकचे स्पेलिंग सुद्धा आपण ऍड करू शकतो। धन्यवाद।